कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार राम शिंदेंना टफ फाईट देण्यासाठी पवारांचे नातू रोहित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. चार आठवड्याच्या कालावधीत राम शिंदेंना लढत द्यायला रोहित पवारांनी जोरदार प्रचार केला. मात्र आता मतदानानंतर त्यांचा वेळ कसा जातो, रोहित पवार निकालाचं काउंटडाऊन करतायत की दिवाळीच्या तयारीत मग्न झाले आहेत, पाहूयात आमचे प्रतिनिधी मिकी घईनं घेतलेली त्यांची खास मुलाखत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जत जामखेड या मतदारसंघाबद्दल चर्चा आहे आणि आता मतदान झाल्यानंतर हे सगळी जी प्रचाराची रंगुमाळी आहे ती संपल्यानंतर रोहित पवार त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्या मिसेसबरोबर, त्यांच्या मुलांबरोबर या ठिकाणी एक रिलॅक्स टाईम स्पेंड करतायत आणि ते सध्या आपल्याबरोबर आहेत. दादा, एकंदरीत या सगळ्या प्रचारानंतर रिलॅक्स झालंय, माइंडसुद्धा रिलॅक्स झालंय? नाही, आता झालंय माइंड. कारण कसे गेले 100 दिवस मी कर्जत जामखेडला राहिला होतो आणि तेव्हा मला मुलांसाठी वेळ देता आला नव्हता, घरच्यासाठी वेळ देता आला नव्हता. तर आज तसंही आजारी असल्यामुळे मला घरी राहायचंच होतं आणि एक चांगलं कारण मिळालं मुलांबरोबर राहण्याचं, खेळायचं. तर मी खरंच तसं विचारलं तर निवांत टाईम आहे आत्ता. किती दिवसानंतर असं रिलॅक्स मूडमध्ये आहात, घरामध्ये मुलांबरोबर त्यांना टाईम देताय? एक 5-6 महिन्यानंतर. हो, 5-6 महिने झाले असतील. फक्त एवढंच माझ्या मुलांनी प्रश्न मला केला नाही, तू कोण, एवढंच. रोहित दादांची मिसेस देखील सध्या आपल्याबरोबर आहे. ताई, जसं तुम्ही दादांनी सांगितलं की ते खूप बिझी होते गेले 5 महिने, तर घरची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर होती, कशा पद्धतीने म्हणजे सगळं मॅनेज करायचं मग तुम्ही? आता सवय झालेली मला, 5 महिन्यापासून ना नव्हते ते तिकडे कर्जत जामखेडला होते, पण म्हणजे असं काही प्रॉब्लेम आला नाही. फोनवर तर सगळेच जण होते, आई होते, बाबा होते, रोहित पण फोनवर अवेलेबल असायचे आणि जेव्हा त्यांना एक दिवस तरी थोडा वेळ मिळायचा तेव्हा ते पुण्याला यायचे आम्हाला भेटायला. दिवाळी अगदी काही 2-3 दिवसांवर आलेली आहे, दिवाळीची तयारी झाली आहे का? दादा तिकडे होते तुम्ही? हो, दिवाळीची आता एक आता 2 दिवस आहेत. तर ऍक्च्युली दिवाळी सगळी बारामतीला असते आमची, तर आईचं आता सुरू झाली आहे तयारी. आता आम्ही उद्या परवा जाऊ आणि मग होईल दिवाळीची तयारी. दादा, तुमची काय दिवाळी तयारी का निकाल आल्यानंतरच? नाही, दरवर्षी घरी मी किल्ला बांधत असतो, तर यंदा मला काय तो बांधता आला नाही. तर आता उद्या परवा जेव्हा तिथं जाईल तेव्हा त्या ठिकाणी एक कुणीतरी किल्ला थोडाफार बांधून ठेवला, तो फक्त नीट करेल बस, तेवढंच. बाकी तयारी आमची काही नसते. आम्ही त्या ठिकाणी आई, वडील हे सगळे ते तयारी करत असतात, सगळे आत्ते असतात, काकी असतात, आणि ते तयारी करून आम्ही आईतो. त्या ठिकाणी जेवण खूप चांगलं असतं, सगळेच कुटुंब एकत्र येतात आणि मग पदार्थ असतात, सगळे घरी बनवलेले असतात, बाहेरून आपण कुठेही काय आणत नाही. तर ते पदार्थ पण आहे, थोडं 1-2-3 किलो वजन वाढतंच ते दिवाळीमध्ये, त्यामुळे त्याची वाढ बघतोच आहे. दादांना जे काय खायला आवडतं ते बनवलंय का आता दिवाळीमध्ये? फराळ हे सगळं करतात? दादांना फराळ एवढं काय आवडत नाही, पण बेसनचं लाडू आणि रवेचा लाडू जास्त आवडतो, तर ते आता आई बनवतील घरी. तुम्ही नाही? त्यांना आईंचं आवडतं जास्त. दादा आता परत निकाल येईल, त्याच्यानंतरच दिवाळी साजरा करणार का? दिवाळीची तयारी तुम्ही सुद्धा सुरू केली आहे आता? योगायोगाने इलेक्शन कमिशन लिहिले, चांगलं नियोजन केलंय, दिवाळीच्या आधीच निकाल लागेल आणि त्यानंतर दिवाळी होणार आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, एक तर आमची दिवाळी गोड होईलच आणि तिथे असणारे अनेक उमेदवार जे आघाडीकडनं उभे आहेत त्यांच्या घरी पण दिवाळी चांगली साजरी होईल असं वाटतं. तुम्हाला विश्वास आहे जिंकतील त्या ठिकाणी? हो, नक्कीच. एवढं हार्डवर्क केलं एवढे महिने दिवस रात्र एक करून, तर माझा तर पूर्ण विश्वास आहे की लोकांची साथ आहे त्यांच्यासोबत. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मिकी घई, ABP माझा, पुणे.